आमचं एकूण क्षेत्र आहे जवळजवळ 14 ते 15 एकर. त्यात आमचं ऊसाचं क्षेत्र आहे 4 साडेचार एकर. आम्ही सध्या ऊस लावलेला आहे. तर मागील वर्षापासून आम्ही पाटील बायोटेकची खते वापरतो आहे. साधारणतः आम्ही 1 एकरासाठी मागच्या वर्षी पाटील बायोटेकची खतं वापरली. आणि ऊस, टोमॅटो यासारखे पिकं जे आहेत, कांदा वगैरे किंवा डाळिंब असेल, या पिकांसाठी खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे याची माहिती आम्हाला त्यात मिळाली. या ऊसासाठी आम्ही डोसेस वापरलेले आहेत. त्यात 2 ड्रिंचिंग केलेले आहेत. सुरुवातीला ज्यावेळेस ऊसाची लागवड केली त्यावेळेस पहिली 1 ड्रिंचिंग केली. त्यात युमॉल, कॅलनेट आणि रिलिजर या खतांचा वापर केला. तर आज आपण बघतो आहे 9 महिन्यामध्ये ऊसाला जवळजवळ 20 कांडे आहेत. आणि जर आपण ऊसाचं वजन घेतलं तर ते साधारणतः 1 ते 1.5 किलो भरू शकतं आहे. परंतु अजून आपल्याला कारखाने सुरू व्हायला किंवा ऊस कट व्हायला अजून जवळजवळ 3 ते 3.5 महिने आपल्याला अवकाश आहे. मग या अवकाशामध्ये आमची अपेक्षा अशी आहे की आता खताचे डोस पूर्ण झाले, परंतु पाण्याच्या जोरावरसुद्धा किंवा राहिलेल्या बॅकअपवर हा जो ऊस आहे हा जवळजवळ 30 कांड्यापर्यंत जाण्याची आमची अपेक्षा आहे. आणि यातून आम्हाला एकरी जवळजवळ 80 टनापर्यंत हा ऊस जाईन अशी आमची अपेक्षा आहे. तसं पाहिलं तरी या ठिकाणची जमीन जी आहे ही जमीन यापूर्वी एवढी ना सुपीक अशी नव्हती. यामध्ये आम्ही हरभरा वगैरे अशी पिकं करायचं फक्त आणि ती पूर्णपणे पावसावर अवलंबून होती. परंतु यावर्षी प्रथमच आम्ही आज ऊस लावलेला आहे आणि पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळं हा ऊस एकंदरीत त्याची परिस्थिती फार चांगली आहे. आणि निश्चितच याचा आम्हाला पुढच्या वर्षीसुद्धा फायदा होईल. ज्यावेळेस आम्ही याचा खोडवा ठेवू त्यावेळेस यातच 80 टनामध्ये निश्चितच भर होईल. आणि माझं असं सांगणं असेल शेतकऱ्यांना की हे जे तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानातून आपल्याला जे काही खत व्यवस्थापन आहे खत व्यवस्थापनाची आपल्याला चांगली माहिती भेटते. त्यानंतर जे काही पिकं आपण लावतो त्या पिकांना NPK जो पाहिजे नत्र पोटॅश आणि फॉस्फरस हे जे काही प्रमाण असतं हे प्रमाण आपल्याला या तंत्रज्ञानातून मिळतं. आणि कोणत्या वेळेस पिकाला कशाची गरज आहे हे आपण शिकतो आणि त्यानुसार आपण त्या खतांना किंवा त्या पिकाला ते खतं व्यवस्थित देतो. आज जवळजवळ आमचं 4 साडेचार एकर ऊस या क्षेत्रात आहे आणि तो पूर्णपणे पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानावर आहे. आमच्या 14 एकरपैकी बाकी जे क्षेत्र आहे त्यामध्ये आम्ही आता डाळिंब किंवा कांदा वगैरे या पिकांसाठीसुद्धा पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरण्याची आमची मनस्थिती तयार झाली. कारण की हा जो ऊस बघितला आपण या ऊसाचा रिझल्ट पाहून आम्हाला पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान किंवा त्याचे फायदे जे आहेत त्याचं निश्चितच फायदा झालेला आहे. आणि जे काही आमच्या परिसरातील बाकी शेतकरी आहेत त्यांनासुद्धा मी असा सल्ला देईल की त्यांनी सुरुवातीला फक्त काही क्षेत्र किंवा 1/2 ते 1 एकर क्षेत्र हे पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानावर वापरून पाहावं. त्यानंतर आलेला रिझल्ट त्यांनी स्वतः अनुभवावा आणि त्यानुसार त्यांना त्यातले फायदे लक्षात येतील किंवा जे काही खत व्यवस्थापन आपण करतो त्या खत व्यवस्थापनाची माहिती त्यांना होईल. 10 वर झाले शेती करतो. माझ्या अगोदर माझे वडील पारंपरिक पद्धतीने शेती करत होते आणि नंतर मी थोडं शेतीत मी नोकरी करून शेती करतो त्यात लक्ष घातलं. आणि माझी 5 एकर शेती आहे त्यात मी 2 एकर माझा ऊस आहे त्यात 1 एकर पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा आहे आणि 1 एकर असा पारंपरिक पद्धतीचा आहे पहिला. आणि मला ह्या जमिनीविषयी जर बोलायचं झालं तर ही जमीन पूर्ण दलदल आहे. म्हणजे ह्यात इतकं चिबडी रान आहे की त्यात कुठलं म्हणजे काही व्यवस्थित येतच नव्हतं. ह्याच्या अगोदरचा ऊस आम्ही केला होता काही तो बरोबर येत नव्हता आणि हे तंत्रज्ञान वापरल्यामुळं त्याची उगवण शक्ती इतकी चांगली झालेली आहे आणि त्याचे फुटवे वगैरे हे चांगले आलेलं आहे. आज आम्ही आमचा हा पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा 7 महिन्याचा ऊस आहे त्याला जवळजवळ 15 कांडे आहेत आणि तोच आमचं पारंपरिक पद्धतीच्या ऊसाला 5 ते 6 कांड्या आहेत. आणि त्यामुळं दोन्हीतली तफावत दुपटीनं पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान म्हणजे चांगल्या पद्धतीचं आहे. तरी ते म्हणजे त्या पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामध्ये ऊसाला फुटवे जे आहेत ते 10-15 फुटवे आहेत आणि पारंपरिकमध्ये 4-5 फुटवे आहेत. आणि त्या जाडी जर बघितली दोन्हीतली तर हे जाडीला ऊस चांगल्या म्हणजे त्यांच्यापेक्षा दुपटीनं जाड आहे आणि कांड्याचे 1 सारख्या कांड्या आहेत. बघितलं तर आम्ही पूर्वी पारंपरिक पद्धतीने 31 टनपर्यंत आम्हाला फक्त उत्पन्न निघत होतं, पण माझ्या अंदाजानुसार अगदी नाही म्हटलं तर इथं 80 टन निघेल असं मला वाटते.
आता खर्चाचं जर म्हणायचं झालं तर आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये साधारण 1 एकराला 10,000 रुपये खर्च होतो, म्हणजे खतं आणि हे सर्व मिळून, आणि तोच जर पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामध्ये गेले तर तो 14,000 होतो, म्हणजे दोन्हीतलं तफावत बघितलं तर 4,000 रुपये ज्यादा इथं पाटील बायोटेकमध्ये होतो आहे. परंतु 4,000 जरी ज्यादा असले तरी त्याच्या दुपटीनं किंवा 2.5 पटीनं तरी उत्पन्न वाढतं आहे, म्हणजे माझा त्यात फायदा होतो आहे. तर ह्यात मला पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान फार आवडलेलं आहे. माझी राहिलेली उर्वरित शेती अजून 3 एकर आहे, त्यालाही मी हे पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरणार आहे. आणि खरोखर म्हणजे हे बाकी शेतकऱ्यांना देखील महाराष्ट्रातील सगळ्या की त्यांनी हे पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरून आपलं उत्पन्न वाढवावं. मी शेती व्यवसाय करतो गेली 25 वर्ष. आमच्या गावचे श्री भास्कर रघुनाथराव क्षीरसागर यांनी यांच्या शेतावर त्यांनी पाटील बायोटेक यांच्या तंत्रज्ञानानं 1 एकर ऊस लावलेला आहे. तो ऊस पाहण्याकरता मी वारंवार येत असतो. आजही मुद्दाम आलेलो आहे. तर प्रत्यक्ष ऊस पाहिला असता पारंपरिक पद्धतीचा ऊस आणि पाटील बायोटेकचा ऊस याच्यामध्ये जवळजवळ डबल फरक आहे. दोन्ही ज्यांनी त्यांनी पारंपरिक पद्धतीने 1 एकर ऊस लावलेला आहे आणि हा पाटील बायोटेकचा देखील 1 एकर ऊस लावलेला आहे. परंतु पाटील बायोटेकच्या ऊसांची उंची आज त्या ऊसापेक्षा जास्त आहे आणि 15 कांड्यावर आज ऊस आहे एकाच दिवशी लावूनसुद्धा. आणि तो ऊस पारंपरिक पद्धतीच्या ऊसाच्या 7 कांड्यावर आहे. पाटील बायोटेकच्या ऊसाची जाडीसुद्धा त्या ऊसापेक्षा जास्त आहे आणि ऊसाची उंची एकसारखी आहे विशेष म्हणजे. आणि फुटवे एका बेटामध्ये 15 ते 16 ऊस आहेत आणि पारंपरिक पद्धतीने 7 ते 8 ऊस आहेत. पानं देखील तजेलदार पद्धतीची आहेत. तर अशा पद्धतीनं पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळे त्यांनी वापर केल्यामुळं ऊस पाहून अतिशय समाधान होते आणि निश्चित त्यांच्या उत्पादनामध्ये डबल वाढ होईल असं मला वाटतं आहे. साधारण त्यांचा ऊस आता पाहिल्यानंतर एकरी त्यांना 80 टनापर्यंत उत्पादन निघायला काही हरकत नाही असं वाटते. तर मी देखील आता माझा 1 एकर 25 गुंठे ऊसाकरता क्षेत्र तयार केलेलं आहे. 4 फुटाची सरी सोडलेली आहे आणि ह्यांचा पाटील बायोटेकचं ह्या ऊसाचं प्रत्यक्ष प्लॉट पाहिल्यानंतर त्यांच्याकडून पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरण्याची मला देखील उत्सुकता निर्माण झालेली आहे आणि त्या पद्धतीनं मी त्यांच्याकडून माहिती घेऊन त्या तंत्रज्ञान वापरणार आहे. आणि बाकी शेतकऱ्यांनीसुद्धा थोडा का होईना प्रमाणात 1/2 एकर का होईना 1 एकर का होईना पाटील तंत्रज्ञान वापरून उत्पादन पाहावं आणि त्या दृष्टिकोनातून आपली सर्व शेतकऱ्यांनी प्रगती करून घ्यावी अशी माझी इच्छा आहे. आमच्या शेजारीच भास्कर रघुनाथ क्षीरसागर यांची शेती आहे. त्यांनी पाटील बायोटेकची आज ही माहिती घेऊन त्यांनी ऊस लावलेला आहे. 4 फुटाची सरी टाकलेली आहे. 4 फुटाची सरी टाकून त्यांनी ऊस 6-7 महिन्यातच जवळजवळ 15-1 कांड्या ऊस आलेला आहे आत्ता सध्या. आणि त्यांचा पहिला पारंपरिक पद्धतीनं ऊस लावलेला आहे तो साधारण 6-7 कांडी ऊस आहे. त्यात आणि ह्यात डबलीचा फरक पडत आहे. त्यामुळं पाटील बायोटेक ह्यांची ही तंत्रज्ञान हे चांगलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी त्यांनी घ्यावं आणि आम्ही बी घेत आहे. येथे माझी 19 एकर शेती आहे. मी ह्यापूर्वी पारंपरागत शेती करत होतो. त्यामध्ये सोयाबीन, गहू, ऊस इत्यादी पिके घेत होतो. हंगामानुसार इत्यादी पिके घेत होतो. तर दरम्यान एकदा इचलकरंजीमध्ये पाटील बायोटेक तंत्रज्ञानचा एक सेमिनार अटेंड करण्यासाठी गेलो. तिथे व्यंकटेश पाटील म्हणून मुळशिंगीचे कंपनीचे प्रतिनिधी तिथे भेटले. त्यांनी त्यांच्या पाटील बायोटेकच्या प्रॉडक्ट्सविषयी संपूर्ण माहिती सांगितली की ह्युमॉल, कॅलनेट, रिलीजर हे जे त्यांचे उत्पादन आहेत ही कशी वापरायची किंवा ड्रेंचिंग कशी घ्यायची असतात, त्याबरोबर कंपनी नंतर डोस काढून देते सगळे बेसल डोस वगैरे ते कसे वापरायचे, ड्रेंचिंग पहिल्या ड्रेंचिंगनंतर दुसऱ्या ड्रेंचिंग कधी घ्यायचं, किती दिवसांनी घ्यायचं, किंवा काही कुठल्या प्रकारचे रोग येत असतील तर त्याचे औषध फवारणी वगैरे कुठली औषधं कधी वापरायची हे सगळे कंपनी डोस काढून देते, चार्ट काढून देते. त्यानुसार मी ते अंमलबजावणी सगळी करत गेलो आणि त्यांचे सूचना आणि आम्ही केलेले प्रयत्न त्यानुसार ह्याच्या आधी जे माझं उत्पादन एकरी 40-42 टनापर्यंत मी जात होतो ते आता मला असं वाटतं आहे की निदान मी 80-85 टनापर्यंत तरी निश्चित माझं उत्पादन जाऊ शकेल. विशेषतः महाराष्ट्रामध्ये आता शिरोळ तालुका जो आहे हा क्षारफळ जमिनी भरपूर आहे ह्या भागामध्ये आणि ह्या साधारण आमच्या जमिनीचा सामू हा साधारण 8.5 च्या आसपास आहे.
आणि अशा जमिनीमध्ये सुद्धा पाटीलवाडी तंत्रज्ञान वापरल्यानंतर इतका चांगला फरक पडेल असं सुरुवातीला मला वाटलेलं नव्हतं, पण आता जो आपला रिझल्ट समोर आहे, ह्या ऊसाची आपण उभा आहे आणि हा ऊस बघितल्यानंतर असं वाटतं आहे की हे ह्युमॉल कॅलनेट रिलेजर यांचं जे तंत्रज्ञान आहे ह्यामुळं हा निश्चित फरक पडलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सध्या हा 9 महिन्याचा ऊस आहे, यामध्ये पेऱ्यांची लांबी 9 इंचाची आहे आणि फुटव्यांचं प्रमाण एका फुटव्यामध्ये जवळजवळ 12 ते 15 फुटवे आहेत आणि याची उंची जी आहे आता ऊसाची ही साधारण 15 फुटापर्यंत उंची ऊसाची आहे. आता हे जे तंत्रज्ञान मी वापरलं आहे हे 1.5 एकरवरती आता वापरलेलं आहे. आणखीन माझं दुसरं जे क्षेत्र आहे ऊसाचंच, ते जवळजवळ 4-5 एकर ऊस आहे तो, त्यामध्ये काही हे तंत्रज्ञान वापरलेलं नाही आहे. पण त्याचे जे फुटवे बघितले आणि ह्याचे फुटवे बघितले तर ह्यामध्ये भरपूर फरक आहे. ज्या क्षेत्राला तंत्रज्ञान वापरलेलं नाही आहे तिथे साधारण 12 ते 15 पेरे आहेत आणि इथे जे तंत्रज्ञान वापरलं ह्याला साधारण 20-21 पेरे आहेत. आता हे जे मी 1.5 एकर क्षेत्राला वापरलं आहे, माझी टोटल शेती 12 एकर आहे. आणखी यावर्षी मी खरीप सोयाबीनमध्येसुद्धा हे पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान 2 एकरसाठी वापरलेलं आहे. आणि मी ह्याच्या आधी जे परंपरागत सोयाबीन घेत होतो त्या सोयाबीनमध्ये आणि तंत्रज्ञान वापरलेल्या सोयाबीनमध्येसुद्धा मला भरपूर प्रमाणात फरक दिसून आला आहे. तरी पण मला असं वाटतं की पाटील बायोटेकचे जे तंत्रज्ञान वापरून केलेल्या सोयाबीनमध्ये आणखी मी परंपरागत जे सोयाबीन ह्याच्या आधी घेत होतो यामध्ये निश्चित मला 1.5 पटीनं तरी उतारा जास्त मिळेल असं वाटतं. आणि म्हणूनच मला असं सांगणं आहे की सर्व शेतकऱ्यांना की त्यांनीसुद्धा ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेऊन आपलं देशामध्ये जास्तीत जास्त शेती पिकवावी.